सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची या गावी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बावची फाटा येथे लावण्यात आलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग या फलकाचे दिनांक 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या दरम्यान काही अज्ञात विकृत विचारांचे व्यक्तींनी फलकावर रंग ओतून विटंबना केली आहे। ही बातमी दलित महासंघाचे कार्यकर्ते यांना समजल्यानंतर तात्काळ घटना ठिकाणी बावची फाटा येथे जाऊन घडलेल्या निंदनीय घटनेचा दलित महासंघ यांच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी दलित महासंघाचे राज्य सरचिटणीस शंकरदादा महापुरे, जिल्हा उपाध्यक्ष विकास बल्लाळ, दिनकर मस्के, वाळवा तालुका संघटक रवींद्र बल्लाळ, वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ व बावची गावाचे दलित महासंघाचे कार्यकर्ते व तालुक्यातील दलित महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बावची गावाचे लोकनियुक्त सरपंच वैभव रटके, पोलीस स्टेशनचे PI निंभोरे यांना दलित महासंघाचे राज्य सरचिटणीस शंकर महापुरे यांनी घडलेल्या घटनेबाबत जाब विचारून झालेली घटना ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी घटना असून समस्त बावची गावाचा व वाळवा तालुक्याचा अवमान करणारी घटना आहे। याबाबत तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून घडलेल्या घटनेचा पोलीस प्रशासनाकडून तपास करण्यात यावा। याकरिता दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण बावची गाव बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करावा अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी समस्त दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना व बावची गावातील मातंग व बौद्ध समाजातील लोकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी गावचे नेताजी मस्के, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, ग्रामपंचायत सदस्य गणेश मस्के व मातंग बौद्ध समाजातील असंख्य कार्यकर्ते हजर होते। म्हणून भावची येथे घडलेल्या विकृत मनुवादी घटनेचा दलित महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। MCA न्यूज करिता एकनाथ कांबळे, सांगली।